लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम दलित मतं मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकल्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. विदर्भात सध्या काँग्रेसचा एकही मुस्लिम आमदार नाहीये, शिवाय राज्यसभेतही विदर्भातून काँग्रेसचा एकही खासदार नाहीये. तसंच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला नव्हता, त्यामुळे मुस्लिम मतदार फक्त काँग्रेसला मत देण्यासाठीच आहेत का, आम्हाला प्रतिनिधित्व मिळणार नाही का, असा सवाल विचारत काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांनी काँग्रेसनं विदर्भात यंदा किमान 4 मुस्लिम उमेदवार द्यावेत अशी मागणी केली आहे. विदर्भातील मध्य नागपूर, बाळापूर, अमरावती आणि अकोला या 4 जागांवर मुस्लिम समाजानं दावा केलाय. या 4ही मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या अधिक आहे. लोकसभेत ज्याप्रमाणे मुस्लिम बांधवांनी आणि दलित बांधवांनी जे ज्या प्रकारे वोटिंग केलेलं आहे त्याप्रमाणे मला असं वाटतंय की त्यांना न्याय दिला पाहिजे. तुम्ही बघा की एकही आमदार विदर्भातून एकही आमदारने एकही राज्यसभेत नाही, लोकसभेची सीट दिलेली आहे पूर्ण महाराष्ट्रात. तरी मला असं वाटतंय की विदर्भातून कमी कमी 4 तिकीट द्यायला पाहिजे म्हणून या लोकांनी. एक अकोला पश्चिम आहे, बाळापूर आहे, अमरावती आहे, मध्य नागपूर आहे. दरम्यान काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार देण्याच्या मागणीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. यावेळी मुस्लिम उमेदवारांना संधी दिली जाणार आहे का विदर्भात? मेरिटच्या आधारावर सगळ्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मेरिटच्या आधारावर सगळ्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.